नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये। आणि आज आपण सोयाबीन बीज प्रक्रिया कशी करावी हा विषय घेणार आहोत। आणि त्यात सर्वात सोपी पद्धत आज आपण इथे करून दाखवणार आहोत। तर सोप्या पद्धतीने आपण सोयाबीनची बीज प्रक्रिया कशी करतो हे आपल्याला दाखवायचं आहे। पण त्यापूर्वी आपण सोयाबीनला बीज प्रक्रिया का करावी हे तुम्हाला मी एकदा सांगणार आहे। तर सोयाबीनला बीज प्रक्रिया करणे हे फार महत्त्वाचे आहे, कारण आपल्या जमिनीमध्ये असणारे किडे, चक्रीभुंगे किडे आणि इतर जे कीटकांमुळे आपल्या सोयाबीन पिकाला उपद्रव होतो व आपल्या सोयाबीनचे नुकसान होते, ते टाळण्यासाठी आपल्याला सोयाबीनला बीज प्रक्रिया करायची आहे। आणि सोयाबीनला बीज प्रक्रिया नेमकी कुठल्या कुठल्या पदार्थांची करावी, आता मार्केटमध्ये आपण जर बॅग आणली तर बॅग सोयाबीनच्या बॅगमध्ये थायरम नावाचं पावडर मिळतं, त्याने देखील आपण बीज प्रक्रिया करू शकतो। पण जर आपल्याला तसं न करता मार्केटमधून दुसरे घटक आणायचे असतील तर आपण ते कुठले कुठले आणले पाहिजे आणि मार्केटमध्ये आता सध्या काय काय प्रचलित आहे, तर त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे। तर मी तुम्हाला आता नेमकं काय काय आपल्याला बीज प्रक्रियेसाठी वापरायचं आहे ते सांगतो। एक GSP कंपनीचं PCT 410 हे एक वाहन आलेलं आहे, त्यामध्ये पॅराक्लोस्ट्रोबिन 3.5%, थायरम 15% आणि क्लोथिडिन 22.5% हे घटक आलेले आहेत। आणि हे एक कीटकनाशक प्लस बुरशीनाशक हे दोघांचंही काम करतं। थायरम हे पूर्ण बुरशीनाशक आहे, क्लोथिडिन हे एक कीटकनाशक आहे आणि यामध्ये थायमिथोझॉनचा एक घटक आहे, त्यामुळे हे आपल्याला एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक प्लस बुरशीनाशक हे मार्केटमध्ये आपल्याला उपलब्ध झालेलं आहे। ही आपल्याला कुठल्याही प्रकारची ऍड नाही, पण हे आपल्या उपयोगाचं आहे, त्यासाठी हे एक योग्य पर्याय आहे। आणि त्यासोबत आपल्याला रॉम्बॅक्स एक रूट बूस्टर आहे, जे की आपण जेव्हा सोयाबीन पेरतो त्याच्यानंतर आपल्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ होण्यासाठी आपल्याला जे आवश्यक असतं ते रूट बूस्टर, जेणेकरून आपल्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ लगेचच होते व आपलं पीक हे जोमदार तयार होते। आणि त्यासोबत PSB बॅक्टेरिया आहे, रायझोबियम अँड फॉस्फेट सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया, ज्यामुळे आपल्या पिकाचं एक कवच तयार होतं व आपल्या पिकाला एक चांगल्या प्रकारची एनर्जी यामुळे मिळते व कुठल्याही प्रकारच्या येणाऱ्या बुरशींपासून व किड्यांपासून आपल्या बियाण्याचं रक्षण होतं। तर आपल्याला आता बीज प्रक्रिया करणे का गरजेचं होतं, तर आपण जसं लहान मुलांना पोलिओचा डोस देतो तसेच हे एक बीज प्रक्रिया असते व ती आपल्याला सोयाबीन पेरणे अगोदर हे देणे आवश्यक असते। तर आपल्याला काय करायचं आहे, 10 किलो आपण हे जे बियाणं घेतलं आहे याला 1 किलोला 2 ते 3 ml प्रति किलो प्रमाणे हे याचं प्रमाण घ्यायचं आहे आणि याचं देखील प्रमाण घ्यायचं आहे। आणि करण्याची सोपी पद्धत कशी असते तर मी तुम्हाला आता करून दाखवणार आहे। काय करायचं, सर्वप्रथम आपण जी पद्धत वापरतो ती सर्वात आपल्या सोयाबीन पिकासाठी घातक ठरते, कारण आपण हाताने त्याला मळतो तर त्याला हाताने मळायचं नाही, त्याला हाताने मळल्यामुळं एक सोयाबीनचं एक नाजूक पीक आहे व याचे टल्पर हे लगेच निघून जातं। टल्पर निघू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं पहिले पाणी शिंपडून घ्यायचं आहे। पाणी शिंपडल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये प्रमाणामध्ये आपल्याला औषधी टाकायची आहे। आणि हे द्रावण टाकल्यानंतर आपल्याला एक सोप्या पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता ती सोपी पद्धत कशी आहे मी तुम्हाला आता इथे दाखवणार आहे। हे आपल्याला द्रावण टाकून घेतलं आहे आपण, आता बीज प्रक्रिया कशी होती ते बघा। आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा हात लावायची याला गरज नाहीये आणि बिना हात लावता आपण ही बीज प्रक्रिया पूर्ण करणार आहोत। आणि संपूर्ण धान्याला तो घटक जो आपण टाकतोय तो पूर्णपणे मिश्रित होतोय।
अशा प्रकारे ही प्रक्रिया। आता यामध्ये आपल्याला पीएसबी पावडर टाकून घ्यायचा आहे आणि त्याला मिक्स करायचं आहे परत। अशा पद्धतीने आपली ही बीज प्रक्रिया पूर्ण होते है। आणि जर आपली माहिती आवडली असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।